खूप पब्लिक आहे बघायला. आमचा सेलिब्रिटी सोबत शूट आहे, ड्रेस घेऊ मी. आम्हाला बघा काय फ्री भेटलं. बस खूप एक्साइटिंग असणार आहे. पाण्याच्या बॉटल्स घ्यायच्या होत्या 100, त्या आम्ही घेतल्या जस्ट. हे वॅनिटीज आहेत, हे पूर्ण लाईनीमध्ये मागे. तिकडे शूटिंग चालू आहे. गाईज इकडे शूटिंग चालू आहे. आमचं हे जे पलावाचं मंदिर आहे तिथे. हे वॅनिटीज आहेत, हे पूर्ण लाईनीमध्ये मागे. वॅनिटीज किती जण आले तसे ना. ओके सो वी आर लिव्हिंग. सो गाइस आपल्या इकडे काय येणार ते नाही. सो गाईज हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो जसं तुम्ही आता बघितलं, आमच्या इकडे ना शूटिंग चालू आहे. ॲक्च्युली काल आम्ही बाहेर निघालेलो ना, तर काल पूर्ण मंदिर डेकोरेट वगैरे करत होते. ते जे फुलं वगैरे होते, बाजूचे जे सेटअप्स वगैरे होते ना, म्हणजे स्टॉल वगैरे, ते काल पूर्ण त्यांनी हे केलेलं, लावलेलं. तर काल आम्ही विचारलेलं की काय चालू आहे, तर तिकडे सांगितलं शूटिंग वगैरे आहे, वेब सिरीज आहे का मूवी आहे ते नाही माहिती. मॉर्निंग मध्ये होणार होती बट अजून ती कंटिन्यू आहे. मला वाटलेलं की संपून गेली असेल, बट आता आम्ही निघालोय. थोडं आमचं काम आहे त्याच्यासाठी, बिकॉज आमचं पण उद्या शूट आहे. आणि काय शूट आहे, कोणाचं शूट आहे, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. तर त्याच्यासाठी तुम्ही थोडा वेट करा. एकदा आम्ही जिथे चाललोय ना, त्याचं गुगल मॅपवर वगैरे बघून घेतो एक्झॅक्टली कुठे आहे ते डायरेक्शन. सो एकदा जर ते झालं तर त्याच्यानंतर मी तुम्हाला आरामात सांगते की नक्की काय आहे उद्या. पाण्याच्या बॉटल्स घ्यायच्या होत्या 100, त्या आम्ही घेतल्या जस्ट. आता याच्यानंतर काम आहे गाडी वॉश करायचं आहे, तर ते करून घेऊ आणि त्याच्यानंतर जाऊ पुढे. बरीचशी कामं आहे जी आम्हाला रात्रीपर्यंत फिनिश करायची आहे. उद्याच्या रिलेटेडच आहे सर्व कामं. तर आता आम्ही आलोय गाडी वॉश करायला, तर जर पटकन झालं हे काम तर ठीक आहे. तर त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे शॉपिंग करायला थोडी. मला माझ्यासाठी थोडे कपडे घ्यायचे. कॅम्पेन शूट आहे उद्या, तर ते होणार आहे, आय थिंक ते आहे वर्सोवाला. सकाळी असणार आहे 11 to 8 असणार आहे. आणि त्याच्यामध्ये किड्स आहेत, किड्स सोबत शूट होणार आहे. प्लस एक सेलिब्रिटी पण आहे, ॲक्टर आहे, मराठी ॲक्टर आहे. ते मी तुम्हाला उद्याच सांगेल, मीन्स उद्या व्लॉग बनवेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेलच जेव्हा तुम्ही हा व्लॉग बघणार नेक्स्ट. गाडी वॉश करायला दिली आहे आम्हाला, भेटणार 15-20 मिनिटामध्ये भेटेल. थँक गॉड की कोणी नव्हतं इकडे, आमचाच पहिला नंबर लागला आहे. सो या तिथे गाडी वॉश होते, बिकॉज उद्या शूटला जायचं आहे तर गाडी वगैरे क्लीन पाहिजे, तर तेच आज आम्ही कामं करतो आहे. आता आम्ही आलो इकडे, एक छोटंसं कॅफे आहे तिकडे, आणि ते आता आम्ही ऑर्डर केले मोमोज आणि फ्राईज. तर आता ते खाऊ, तोपर्यंत गाडी पण क्लीन होते आणि आमचं काम पण होईल. आणि प्रतीक आहे, त्याचं काम करतो आहे, बिझी आहे खूप. आता जस्ट आमचं खाऊन झालं, आम्ही मोमोज आणि फ्रेंच फ्राईज खाल्ले आणि खूप छान होते ना. मस्त होते, तर पोट एकदम मस्त भरलंय आता. आणि आय थिंक गाडी पण वॉश करून झाली असेल. आता दोन्ही काम सोबत झाले, तर आता आम्ही जाऊ एक्सपिरियामध्ये. तिथे मला घ्यायचे ड्रेस, एक किंवा दोन बहू कसं आहे. किती ड्रेस घेऊ मी एक. काल प्रतीकने एवढी शॉपिंग केली, बापरे बाप. दोन जीन्स घेतल्या आणि दोन जीन्स घेतले आणि 3 का 4 टी शर्ट घेतले. टी शर्ट नव्हते माझ्याकडे, टी शर्ट काय 200 रुपये काय पण. सो आता आम्ही चाललोय टी शर्ट 200 रुपये खोट्या. मॉलमध्ये जाऊन कोणी 200 टी शर्ट घेतलं. आता आम्ही चाललोय एक्सपिरियाला, तिथे मला ड्रेस घ्यायचे कारण उद्या शूट आहे, तर शूटमध्ये घालायला थोडे चांगले कपडे पाहिजे ना. सो त्यासाठी ॲक्च्युली आहेत तसं, बट काय एक रिझन पाहिजे शॉपिंग करायला.
त्याच्यानंतर कॉस्ट्यूम घ्यायला जायचे किड्सचे. गाडी क्लीन झाली आहे, एकदम नीट अँड क्लीन. आता आम्ही एक्सपिरियाला पोहोचलो आहे. थोडासा लेट झाला, 7:15 वगैरे झालेत आता, तर मला पटकन 8:30 जे काय मला ते बघायचं आहे. आणि आय डोंट नो, मी तुम्हाला सांगितलं का नाही, उद्या आमचं सेलिब्रिटीसोबत शूट आहे. सो ही एक मराठी ॲक्टर आहे, तोपर्यंत तुम्ही गेस करू शकता की कोण आहे, खाली गेस करा. मी तुम्हाला थोडेसे हिंट देते, तिची सिरियल येते, आय डोंट नो कोणतं चॅनल आहे, बट त्या चॅनलवर तिची सिरियल येते. प्लस तिने बऱ्याचशा मूवीमध्ये पण काम केलं आहे. एक मूवी आहे जी माझी फेवरेट आहे, मी तिला त्या मूवीला भरपूर वेळा बघितलं आहे. ॲक्च्युली ना हे एक पुण्यामध्ये प्रोजेक्ट आहे, त्याच्या कॅम्पेनचं ॲड शूट आहे हे. आणि हे सर्व जे मॅनेज करते ते प्रतीकची जी एजन्सी आहे ती मॅनेज करते. बेसिकली प्रतीक हा इव्हेंट मॅनेज करतो आहे, आणि ऑल्सो त्याच्यामध्ये मी पण इन्वॉल्व आहे, आमचे काही फ्रेंड्स आहेत तेही इन्वॉल्व आहे याच्यामध्ये. सो आमची एक टीमच आहे जे हे सर्व मॅनेज करतात. सो उद्याचा दिवस खूप एक्साइटिंग असणार आहे, बिकॉज हे मी माझ्या लाईफमध्ये कधीच नाही केलं आणि कधी ॲक्टरसोबत काम पण नाही केलं. अशा या प्रोजेक्टचा पार्ट म्हणजे जेव्हा पार्ट झाली ना, तर बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या, प्लस बऱ्याच गोष्टी ना अशा नवीन आहेत ज्या कराव्या लागतात. सो काम खूप एक्साइटिंग आहे आणि मज्जा पण येते. तर उद्या फायनल जे असणार आहे ते उद्या आहे. सो या वी आर व्हेरी एक्साइटेड. तर याच्यामध्ये किड्स इन्वॉल्व आहे आणि बऱ्याच आहे, तर शूट बघायला भेटणार की ॲक्च्युअल ऑफिशियल जे शूट असतं रिअल इस्टेटचं ते कसं होतं. सो मी उद्या पण ब्लॉग करणार आहे, तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल ॲक्टर कोण आहे एक्झॅक्टली. तोपर्यंत तुम्ही गेस करू शकता कमेंट सेक्शनमध्ये. पोहोचली आहे एक्सपिरियाला, पटकन शॉपिंग करूया इकडून आणि मग निघूया. हो, भरपूर शॉपिंग झाली आहे आणि आता बिलिंग चालू आहे. यू कॅन सी खूप शॉपिंग केली. खूप नाही केली, तीनच ड्रेस घेतलेत फक्त. मी तीन दोन फ्रीमध्ये भेटले. ॲक्च्युली ना भरपूर लेट झालंय, किड्सचं जे कॉस्ट्यूम होतं ते घ्यायला जायचंय. गाईज आमचं झाली शॉपिंग आणि आम्हाला बघा काय फ्री भेटला. कपाशीचा सेट किती आहे याच्यामध्ये? 28 ना? खूप मोठा सेट आहे हा. 28 नाही, 18 आहे. 18 याचा पीसचा सेट. कॉफी मग आहे, बशी आहे आणि काय अजून कप बशी आहे. हा आणि कप सिंगल कप पण आहे. ओके, सो याच्यामध्ये सिंगल कप आहे, कॉफीचा मग आहे आणि कप बशी आहे. आणि मी थोडीशी शॉपिंग केली आहे उद्यासाठी. थोडीशी केली आहे शॉपिंग आणि माझ्या शॉपिंगमध्ये किती फायदा झाला, कप बशी फ्री भेटली, प्रतीकला परफ्यूम एक फ्री भेटला आणि मला दोन असं लेगीज असते ते फ्री भेटलं. सो फायदा झाला ना. आता ना कॉस्ट्यूमवाल्याचा कॉल येतो, तो बोलतो की मॅम कधी येणार आहे तुम्ही, मला बाहेर जायचं आहे. सो आता आम्ही एकदम फटाफट निघतो आहे कॉस्ट्यूम घ्यायचे, बिकॉज उद्या आम्हाला सकाळीच आय थिंक 9 किंवा 10 वाजता आम्हाला निघावं लागेल. 11 कॉल टाईम आहे. 8 वाजता जस्ट आता आम्ही कॉस्ट्यूम घेतले, तुम्ही तिथे मागे बघू शकता. पूर्ण असे कॉस्ट्यूमच्या पिशव्या आहेत लायलीमध्ये. तर ॲक्च्युली बराच लेट झाला आहे, आता वाजले 10:30 आणि ते जे शॉप होतं ते 8:30 चालू असतं, पण आमच्यासाठी त्यांनी चालू केलं. ते बोलले की ठीक आहे चालेल, या तुम्ही आणि घेऊन जा. सो ते चांगले होते म्हणून चला ठीक आहे, थोडंसं आमचं ॲडजस्ट झालं. आणि आय थिंक आता आमच्याकडे शूट असेल जे मी तुम्हाला सकाळी दाखवलेलं म्हणजे निघताना. तर आता रात्री जर शूट असेल तर मी तुम्हाला रात्रीचा पण सीन दाखवते मंदिराचा की कसा आहे. थोड्या वेळामध्ये भेटते बिकॉज अंधार खूप झालाय. सो गाईज इकडे मंदिराचं शूट एकदम कम्प्लीट झालंय, पॅकअप वगैरे एकदम फटाफट झालाय यांचा. बाकी जे डेकोरेशन वगैरे होतं ते ॲज इट इज ठेवलंय त्यांनी. जस्ट आता घरी पोहोचलो आहे आणि शूट वगैरे नव्हतं इथे, मंदिराचं एकदम असं पूर्ण पॅकअप वगैरे करून टाकलं त्यांनी. तर आता घरी पोहोचलो आहे आणि आता पटकन जाऊन आम्हाला उद्याची प्रिपरेशन करायची. थोडं ना छोटं मोठं सामान कॅरी करायचं, तर ते सर्व आम्हाला आत्ताच पॅक करून ठेवावं लागेल, तर ते करायचं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि मी तुम्हाला भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बी हॅपी, बी स्ट्रॉंग अँड ऑलवेज बिलीव इन युअर सेल्फ. आणि कमेंट पण करा, सेलिब्रिटी गेस्ट करा. सो बघू कोणाचं कमेंट राईट येतं. सो या, सी यू टुमॉरो, बाय बाय.